सोलापूर शहरात रस्त्यावर जनावरांचे राज्य, बेपरवा मालक आणि महानगर पालिका बघेना। सोलापूर शहरात एक ही रस्ता असा नाही जिथे मोकाट जनावरे फिरत नाहीत किंवा ठाण मांडून वाहन चालकांची अडवणूक करत नाही। एकतर सोलापूरात प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल बेहाल झालेले आहे। अशांत अनेक ठिकाणी रस्त्यावर जनावरांचे मोकाट बाजार भरले की काय असे दिसते। शहरातील रस्त्यावर अगदी 10 ते 12 संख्येने मधोमध धांबतात बसतात। एखादा वाहनचालक येऊन धडकला, अपघात झाला तर याला जबाबदार कोण? ना महानगर पालिका लक्ष देते, ना वाहतूक पोलीस संबंध यंत्रणेला सांगते, ना याबाबत जनजागृती। यावरून सगळेच कसे ओके आहे असे चित्र निर्माण केले जाते। शहरातील किडवाई चौकात 9 गाई एका रांगेत रस्त्यावर थांबल्या होत्या, त्यामुळे पुढे जाता येईना। शेवटी एकाने जनावरांना बाजूला केले तेव्हा कुठे मार्ग मोकळा झाला। सोलापूर शहरातील विजापूर वेस, किडवाई चौक, पेंटर चौक, बाराइमाम चौक, सोशल कॉलेज, 7 रस्ता, बेगमबी पोलीस चौकी, पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट, रंग भवन, पार्क चौक, नवी पेठ, माणिक चौक, मधला मारुती, कोंतम चौक, मंगळवार बाजार, बुधवार बाजार, रेल्वे स्टेशन, भैया चौक, असे अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचे अड्डे निर्माण झालेले आहे। ज्या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरतात बसतात याची माहिती वाहतूक पोलीस विभागाने महानगर पालिकेला वारंवार देणे गरजेचे आहे, पण तसे होताना दिसत नाही। महापालिका केव्हा तरी एकदा मोहीम राबवून जनावरे पकडून नेते। जी मोकाट जनावरे आहेत त्यांना महापालिकेच्या कोंडवड्यामध्ये ठेवले पाहिजे, आणि ज्यांची मालकी असेल तर त्यांना रस्त्यावर मोकाट जनावरे सोडली तर त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, पण महापालिका कारवाई करण्यास तयार नाही। त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा योग्य ते विचार घ्यावा आणि बेफिकरी जनावरे मालकावर कारवाई हावी अशी मागणी आहे।